हिंगणघाटच्या पीडितेचं आज दुःखद निधन झालेलं आहे. कुठेतरी ही घटना गंभीर आहे. घटना घडल्यानंतर कॅबिनेटमध्ये या विषयावर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली. गृहमंत्र्यांनी नवीन कायदा आणण्याबाबतच्या कुठेतरी चर्चा केली होती. महिलांवर या प्रकारे जे अत्याचार घडत आहे, निश्चित रूपाने येणाऱ्या काळामध्ये नवीन कायदा आणून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये लवकरात लवकर शिक्षा कशी देता येईल याबाबतीत कायदा आणण्याचा विचार राज्यस्तरावर सुरू आहे. आणि आम्हाला वाटते की या प्रकारे पुढे घटना होऊ नये यासाठी कठोर कारवाई शासनाच्या मार्फत होणार आहे. महिला अत्याचाराच्या ज्या महाराष्ट्रामध्ये घटना वाढत आहेत या संदर्भामध्ये तातडीनं कठोर पावलं उचलणं असेल, मग दिशाभूल करणं असेल, लैंगिक शिक्षण सुरू करणं असेल किंवा जे काही बदल करायचे यासाठी आता विशेष अधिवेशन एक दिवसाचं बोलवणं गरजेचं आहे. आणि जास्तीत जास्त कठोर कशा पद्धतीनं कायदे करता येतील, महिला सुरक्षिततेसाठी काय करता येईल यासाठी सरकारने आता फक्त बोलण्यापेक्षा कृतीत जे आहे ते उतरणं गरजेचं आहे. आमचा अधिवक्ता संघाची एक मागणी आहे की हा मामला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावयास हवा. आणि हिंगणघाटचं जे कोर्ट आहे त्या कोर्टाला जर फास्ट ट्रॅकचा जर दर्जा जर दिला ताबडतोब आणि लोकांसमक्ष न्याय होईल. एकंदरीतच अशा पद्धतीच्या घटनांची वाढ होणं हे समाजाला चिंतित करणारं आहे. या आरोपींना तात्काळ शासन व्हावं असं नागरिक म्हणून फार मनापासून वाटतं. नाही तर हैदराबाद पोलिसांनी केलेल्या कारवाईचं समर्थन करण्याची वेळ समाज मनावर येऊ नये, एवढंच हात जोडून न्यायव्यवस्थेला आणि केंद्र शासनाला विनंती.